मागणीचा नियम किंवा मागणीचा सिद्धांत आज आपण अभ्यासणार आहोत. 1890 साली अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथामध्ये डॉक्टर मार्शल यांनी हा नियम मांडला. हा नियम वस्तूची किंमत आणि मागणी याचा परस्पर संबंध कसा आहे हे सांगत असतो. वस्तूची किंमत वाढत असताना मागणी कमी कमी होत जाते आणि वस्तूची किंमत कमी होत असताना मागणी वाढत जाते हा संबंध त्यांनी आपल्या या नियमामध्ये सांगितलाय. आणि म्हणून नियम मांडत असताना त्यांनी इतर परिस्थिती कायम असताना किंवा इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूच्या किमतीत वाढ झाली तर मागणीमध्ये घट होते आणि वस्तूच्या किमतीत घट झाली तर मागणीमध्ये वाढ होते. हा नियम किंवा या नियमावरती या सिद्धांताची मांडणी किंवा आखणी डॉक्टर मार्शल यांनी केली. आणि मग सिद्धांतांची मांडणी करत असताना जी इतर परिस्थिती आहे, इतर परिस्थिती म्हणजेच अझम्पशन्स किंवा सिद्धांत मांडत असताना जी गृहितके आहेत ती गृहितके बदलता कामा नये तरच हा सिद्धांत आपणाला निदर्शनास येतो. आणि म्हणून गृहित परिस्थिती त्यांनी धरलेली आहे ती गृहित आहे पहिलं की स्थिर उत्पन्न पातळी. लोकांचं उत्पन्न स्थिर असलं पाहिजे. लोकांच्या उत्पन्नात बदल झाला तर त्याचा परिणाम मागणीवरती होतो. उत्पन्नात वाढ झाली तर किमती वाढून सुद्धा मागणी वाढलेली असेल. आणि म्हणून असं होऊ नये यासाठी सिद्धांताच्या मांडण्याच्या सर्वप्रथम त्यांनी उत्पन्नाची पातळी स्थिर गृहित धरली. दुसरं गृहित आहे लोकसंख्येचं आकारमान आहे. लोकसंख्येत बदल होता कामा नये. सिद्धांत मांडत असताना जी काही लोकसंख्या आहे ती स्थिर असली गेली पाहिजे. नाहीतर लोकसंख्येमध्ये बदल झाला तर त्याचा परिणाम मागणीवरती होतो. लोकसंख्या वाढली मागणी वाढते. लोकसंख्या जर कमी झाली तर मागणी कमी होत असते. आणि म्हणून लोकसंख्येच्या आकारमानात बदल होता कामा नये. पर्याय वस्तूच्या किमती स्थिर असाव्या. एकमेकांना ज्या दोन पर्यायी वस्तू असतात, चहाला पर्याय कॉफी आहे, तर ज्या वस्तूची किंमत कमी आहे त्या वस्तूची मागणी वाढेल आणि महाग वस्तू आहे तिची मागणी कमी होईल. आणि म्हणून या पर्याय वस्तूच्या किमती सुद्धा बदलता कामा नयेत. पूरक वस्तू आहेत, काही पूरक वस्तूच्या किमती स्थिर असल्या गेल्या पाहिजेत. उदाहरणार्थ कार आणि पेट्रोल. पेट्रोलच्या किमती जर वाढत असतील तर त्याचा परिणाम कारच्या मागणीवरती होतो. कारची मागणी कमी होऊ शकते. आणि म्हणून पूरक वस्तूच्या किमती सुद्धा बदलता कामा नयेत. भविष्य काळात किमती बदलणार नाहीत, त्या स्थिर असल्या गेल्या पाहिजेत. नाहीतर भविष्य काळामध्ये किमती वाढणार आहेत वाटलं की त्या वस्तूची मागणी आजच वाढते. आपण बाजारामध्ये पाहतो सोन्याच्या किमती प्रचंड आजही आहेत, पण आणखीन 6 महिन्यामध्ये 80,000 रुपये तोळ्यापर्यंत सोनं जाईल अशी एक भाकीत आपणाला माध्यमाने दिलं. आणि आजही प्रचंड प्रमाणात किंमत जास्त असून मागणी वाढली. म्हणजेच भविष्य काळात किमती वाढणार किंवा घटणार नाहीत, त्या स्थिर असणार असं गृहित धरलेलं आहे. आणि लोकांच्या आवडीनिवडी, सवयी, फॅशन आणि सरकारचं करविषयक धोरण. करविषयक धोरणाचा सुद्धा मागणीवर परिणाम होत असतो. आणि म्हणून हे करविषयक धोरण सुद्धा बदलता कामा नये अशी गृहित परिस्थिती धरून सिद्धांताची मांडणी केली. आणि तक्त्या आणि आकृतीच्या रूपाने आपल्याला हा सिद्धांत स्पष्ट केला, तो आपण पाहणार आहोत. मागणीचा नियम किंवा मागणीचा सिद्धांत आपल्याला या तक्त्याद्वारे समजून घ्यायचा आहे. आपण उदाहरणामध्ये साखरेची किंमत प्रति किलो रुपयामध्ये दर्शवलेली आहे आणि त्या प्रत्येक किमतीनुसार साखरेला बाजारात असलेली मागणी दर्शवलेली आहे. किमतीमध्ये बदल झाला की मागणीमध्ये काय बदल होतो याचा दोन्हीमधला परस्पर संबंध डॉक्टर मार्शल यांनी या तक्त्याद्वारे स्पष्ट केलेला आहे. आता साखरेची किंमत 50 रुपये प्रति किलो असताना बाजारामध्ये साखरेला 1 किलोची मागणी आहे. किमतीमध्ये वाढ झाली, घट झाली, 40 रुपये किलो किंमत झाली की साखरेची मागणी 2 किलोची होते. म्हणजे मागणीमध्ये वाढ होते. साखरेची किंमत आणखी कमी झाली, 30 रुपये किलो झाली की साखरेची मागणी 3 किलोची होते. साखरेची किंमत 20 रुपये किलो झाली, साखरेची मागणी 4 किलोची होते. साखरेची किंमत 10 रुपये प्रति किलो झाली की 5 किलो साखरेला मागणी निर्माण होते. म्हणजेच किंमत कमी कमी होत जाते तसतसे मागणीमध्ये त्या वस्तूच्या वाढ होत गेल्याचे दिसून येते. आणि म्हणून किंमत कमी होत असताना मागणी वाढत जाते. तर या उलट
10 रुपये किलो साखर असताना त्या व्यक्तीची 5 किलोची मागणी आहे, ही जर किंमत 50 रुपये किलो साखर झाली तर 1 किलो वरती येते, म्हणजे याची मागणी 4 किलोनी कमी होते। म्हणजेच किमतीमध्ये वाढ होत असताना त्या वस्तूच्या मागणीमध्ये घट होत गेल्याचे दिसून येते, आणि म्हणून किमतीच्या विरुद्ध दिशेने मागणी बदलते। किंमत आणि मागणी यामध्ये व्यस्त किंवा इन्वर्स संबंध असल्याचा आपल्याला लक्षात येतो, आणि म्हणून तक्त्याच्या रूपाने मागणीचा नियम आपल्याला मार्शल यांनी हा स्पष्ट केला आहे। हाच तक्ता आपण आकृतीमध्ये दर्शवून आपण हा नियम, या आकृतीमध्ये आपण तक्त्यामध्ये घेतलेलं उदाहरण जशास तसं आपण ठेवलेलं आहे, आणि दोन अक्ष तयार केलेले आहेत आपण। एक आडवा अक्ष आहे, हा आडवा अक्ष किंवा हॉरिझॉन्टल आहे, त्याला नाव दिलेले आपण अक्ष अक्ष, आणि जो दुसरा उभा अक्ष आहे याला नाव दिलेलं आहे अ ए अक्ष। या आडव्या अक्षावरती आपण साखरेची मागणी किलो मध्ये दर्शवलेली आहे, आणि या उभ्या अक्षावरती किंवा अ ए अक्षावरती आपण साखरेची किंमत दर्शवलेली आहे। आता साखरेची किंमत 50 रुपये किलो साखर असताना आपणाला बाजारामध्ये 1 किलोची त्या साखरेची मागणी आहे। जर किमतीमध्ये इतर कारणामुळे परिणाम झाला, किंमत कमी झाली, ती 40 रुपये किलो साखर झाली, तर साखरेची किंमत कमी झाल्याचा परिणाम बाजारामध्ये साखरेच्या मागणीत वाढ झाली, आणि ती 1 किलोची मागणी 2 किलोवरती गेली। जर साखरेची किंमत 30 रुपये किलो झाली तर साखरेची मागणी 3 किलोची बाजारात झालेली आहे। जर साखरेची किंमत 20 रुपये किलो झाली तर साखरेची मागणी बाजारामध्ये 4 किलोची झालेली आहे। साखरेची किंमत 10 रुपये प्रति किलो झाली तर साखरेची मागणी 5 किलोची झालेली आहे। म्हणजेच किमतीमध्ये घट होत असताना बाजारामध्ये त्या वस्तूच्या मागणीमध्ये वाढ होत गेल्याचे दिसून येते। जर साखरेची किंमत वाढत गेली 10 रुपये वरून 20 रुपये 30 रुपये 40 रुपये 50 रुपये प्रति किलो साखर झाली, तर 10 रुपये किलो साखर असताना 5 किलो असलेली मागणी 50 रुपये किलो साखर झाली असता 1 किलोची होते, म्हणजेच मागणीमध्ये घट होते। आणि म्हणून साखरेची किंमत आणि त्या किमतीला असलेली मागणी, हे जर आपण ग्राफ पेपरवरती जर आपण बिंदू घेतले तर आपल्याला हे बिंदू मिळतील। या सर्व बिंदूंना स्केल पट्टीच्या साह्याने आपण जर जोडले असता एक रेषा तयार होते, त्या रेषेला नाव दिलेलं आहे म म म म, म्हणजेच मागणी वक्र। हा मागणी वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली जाणारा असतो, म्हणजेच वस्तूची किंमत कमी कमी होत असताना त्या वस्तूच्या मागणीमध्ये वाढ होत गेल्याचे दिसून येते, किंवा वस्तूची किंमत वाढत जात असताना त्या वस्तूच्या मागणीमध्ये घट होत गेल्याचे दिसून येते। आणि म्हणून डॉक्टर मार्शल म्हणतात की किंमत आणि मागणी यामध्ये विरुद्ध किंवा व्यस्त संबंध आहे, किमतीच्या विरुद्ध दिशेने मागणी बदलते, हे आपल्याला या आकृतीने स्पष्ट करता येते।